गुड मॉर्निंग सकाळच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी प्रतीक जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करतो नाशिकमध्ये आता गुलाबी थंडी पडायला लागली आहे सर्वजण आता थंडीचा आस्वाद घेत आहे आणि त्या थंडीच्या निमित्ताने घराबाहेर पडतायत मॉर्निंग वॉकसाठी आणि एक रम्य अशी सकाळ अनुभवताय आणि त्या रम्य अशा सकाळी या गुलाबी थंडीमध्ये जर आपल्याला चहा मिळाला तर किती म्हणजे दुग्ध शर्करा योगच असेल सोन्याहून पिवळं आपण म्हणतो असा योग आपल्यासाठी असेल तर असाच एका चहाच्या स्टॉलवर आपण आलेलो आहोत जिथे एकदम छान असा चा, उकळता चहा इथे आलेल्या प्रत्येक गिरायकाला प्रत्येक कस्टमरला दिला जातो आहे हे चहावाले काका आहेत यांचं एक वैशिष्ट्य आहे आपण हे सर्व त्यांच्याकडनं जाणून घेतो आहे कारण हे गरम जे पातेलं असतं हे पातेलं सरळ हाताने उचलतात आणि त्याला कुठल्याही प्रकारचा ते कापड वापरत नाही किंवा त्याचा स्टँड वापरत नाही डायरेक्ट हाताने उचलतात आणि तो चहा ओततात असं एक यांचं वैशिष्ट्य आहे आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात की कशी त्यांची या चहाच्या स्टॉलला सुरुवात झाली कसा प्रतिसाद आणि कशी ही टेक्निक त्यांना जमलेली आहे नमस्कार नाव काय आपलं रमेश आपण ही चहाचा स्टॉल इथे सुरू केलेला आहे तर कसा अनुभव आहे कसं वाटतं आहे आपल्याला आणि काय सांगाल तुम्ही तुमची ही विशेष टेक्निक आहे खरं तर यामुळेच आम्ही जास्त प्रभावित झालोय काय सांगाल तुम्ही गेले चौतीस वर्षापासून चहाचा व्यवसाय करतोय आणि आपण चांगलं दूध चांगली चहा पाडू चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो कमीत कमी रेटमध्ये कुठलाही कृत्रिम कलर नाही कुठलाही केमिकल नाही त्याच्यामुळे चहा चांगला चहा चांगला आहे कुठल्याही प्रकारचं केमिकल आणि कुठल्याही प्रकारचं इतर गोष्टी न वापरतात जे घरी चहा बनवतो आपण त्याच प्रकारचा घरगुती चहा इथे हे बनवतात आपण यांच्याकडनं जाणून घेऊयात की आपण हे जे पातेलं आहे हे थेट हाताने उचलतात याला कुठल्याही प्रकारचं दुसरं संसाधन वापरत नाही ही टेक्निक कशी जमली आणि आपल्याला चटका लागत नाही का काय सवय झाली एवढ्या वर्षापासून काम त्याच्यामुळे हाताला बाकी काही विशेष नाही हाताला सवय झालेली असं सांगताय पण यांच्याकडचा सा चहा आपण आता टेस्ट करूया आपल्याला एक छान असा चहा आता दिलेला आहे आपण त्याची टेस्ट करूया आणि बघूया की त्याची चव कशी आहे हा रमेश वजरे यांचा हा चहा आहे आपण यांना विचारूया की यांच्या स्टॉलला नाव नेमकं काय आहे म्हणजे ते सर्वांना कळू शकेल नाव काय आपल्या स्टॉलला चहाला काहीच नाही स्टॉलला नाव दिलेलं नाही परंतु आपण फोनपेमुळे आता रमेशची स्टॉलाच अकाउंटवरती दिलेले okay. कुठलंच नाव दिलेलं नाही आणि कुठली शाखा पण नाही कुठली शाखा पण नाही कुठल्या स्टॉलला नाव पण नाही तरीसुद्धा त्यांच्या या हातच्या चवीमुळे आणि त्यांच्या या ताज्या तवान्या करणाऱ्या चहामुळे त्यांच्या स्टॉलवर ही गर्दी असते आणि हे ग्राहकांचं प्रेम रमेश भाऊंना मिळतं आहे तर अशा प्रकारचा हा ताजा तवाना चहा पिऊन आज आपण तृप्त झालोय आणि आपल्या मॉर दिवसाची सुरुवात अतिशय सुंदररित्या झालेली आहे आपल्यासोबत या चहाच्या स्टॉलवर चहा पिण्यासाठी आणि आपल्या सकाळची सुरुवात रम्य करण्यासाठी काही ग्राहक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात की कसं वाटतं तुम्हाला तुम्ही रमेश भाऊंकडेच येऊन चहा का पितात रोज आम्ही रोजच त्यांना प्रेमाने मामा म्हणतोय रमेश मामा अतिशय कष्ट आहे माणसाचे सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी सातपर्यंत पर्यंत काहीतरी दुपारच्या वेळेला अर्धा पाऊन तास ते सुट्टी घेत असेल तर आपण त्यांना ती उपमा दिलेली बरी आहे पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे या प्रकारे या माणसाचं काम आहे इतके कष्ट तेच करू जाणे आणि या प्रतिमासाच्या शिडकोतले नवीन नाशिकचे सर्व नागरिक एक दहा मिनटासाठी तरी या स्टेट बँकेवर त्या चहाच्या निमित्ताने त्या मापांच्या चहाची चव घ्यायला येत असते कसा वाटतं तुम्हाला रमेश भांगरचा चहा चहा एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे रमेश भाऊंकडे साधारणतः मी आता पंधरा वर्षापासून मी येतो आहे सकाळ संध्याकाळ मी चहाचा आस्वाद घेत असतो आणि त्यांच्याकडे येतच असतो मी रमेश भाईंचा चहा एकदम चांगला आहे अतिशय चांगला सुंदर आम्ही रोज इथे चहा पिण्यासाठी येतो असतो वा तर अशा प्रकारे आज आपण आपल्या नाशिकमधल्या रमेश भाऊंचा चहा या ठिकाणी येऊन आपण त्यांचा चहा टेस्ट केला आणि चहा घेतल्यानंतर त्यांच्याकडनं जाणून घेतलं की त्यांचा प्रवास कसा सुरू झाला आणि एक त्यांचं जे वैशिष्ट्य होतं की ते जे गरम पातेलं असतं ते थेट हाताने उचलतात आणि तो चहा गाळतात ते सर्व आपण त्यांच्याकडे बघितलेलं आहे अशाच प्रकारचं आपण नवनवीन ठिकाणी जाऊन या थंडीमध्ये ज्या नवनवीन खाद्यसंस्कृतीचा सुद्धा आपण आस्वाद घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही बघत राहा ई सकाळ धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका